दें कि 1983 में हुए कत्लखान के विरोध में आंदोलन के दौरान चार आंदोलनकारियों को वीरगति प्राप्त हुई थी और तब से उनके परिवार को किसी ने भी सांत्वना नहीं दी। उनके परिवार को सांत्वना मिल सके इसीलिए भिवंडी तालुका के कालवार ग्राम पंचायत में सरपंच प्रमोद मात्रे, उप सरपंच एवं समस्त ग्रामस्थों की उपस्थिति में शहीद चौक का अनावरण किया गया और रंगमंच का लोकार्पण किया गया। साथ ही सभी ग्रामस्थों द्वारा पुष्प अर्पण कर शहीद संताराम मात्रे एवं उनके साथियों को श्रद्धांजलि दी गई। खास बात यह रही कि आयोजकों ने अपने परिसर के केंद्रीय मंत्री कपिल पाटिल और राजनेताओं से अपील की है कि आने वाले एक साल में जब इन शहीदों की अगली पुण्यतिथि पर इनके परिवार वालों को आर्थिक सहायता दी जाए। साथ ही इस कार्यक्रम के दौरान आए हुए अतिथियों द्वारा आज के युवाओं को कई आंदोलन के बारे में मार्गदर्शित किया गया। हुतात्मा शांताराम ये खरे मंजे कालवार गाँव से सुपुत्र बोल हुतात्मा शांताराम ये कालवार गाँव से सुपुत्र खऱ्या अर्थाने शांतिदूत त्यांच्या नावात शांताराम आहे। म्हणजे रामाचा दूत आणि शांती घेऊन आलेला हा असा माणूस आपलं गाव नसताना गोरसईवरती कत्तलखाना होतो, परंतु माझ्या भिवंडी तालुक्यामध्ये जे कत्तलखान्याचं काम रोखण्याचं काम आणि अनेक जनावरं तिथं कापली जाणार होती, त्याच्यातनं दुर्गंधी पसरणार होती आणि ते काम रोखण्याचं खऱ्या अर्थानं हुतात्मा शांताराम आणि त्यांचे तीन साथीदार यांनी केलं आणि त्याबद्दल त्यांचं ऋण म्हणून कालवार गावच्या ग्रामस्थांनी इथं असं भव्य दिव्य स्मारक हे हुतात्मा शांताराम यांचं बांधलेलं आहे। मी कालवार गावच्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि त्यांची प्रेरणा घेऊन तरुण मंडळीने त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे तशाच प्रकारचं काम करावं अशी सद्भावनाही व्यक्त कर। खऱ्या अर्थाने 1983 जे कत्तलखान्याविरोधामध्ये आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये चार बंधूंचं हौतात्म्य त्यांना प्राप्त झालं, त्याला आता 38 वर्ष होतात। या 38 वर्षाच्या निमित्ताने आजच्या हौतात्म्य दिन म्हणून भविष्यामध्ये यांच्या नावाने अंजूरपाटा असेल, भिवंडीत असेल, कुठेतरी सन्मान्य आपले या विभागाचे मंत्री महोदय आहेत श्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने कुठेतरी स्मारक होण्यासंदर्भामध्ये भविष्यामध्ये सर्व पक्षीय सर्व समाज एकत्र येऊन अशा प्रकारे प्रयत्न करेल। आणि मी भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे 38 वर्षे झाली या हुतात्म्याच्या परिवाराला सर्व एकत्र येऊन कुठेतरी पुढच्या वर्षी ज्या वेळेला कार्यक्रम होईल त्यावेळेला यांना एक सन्मान निधी म्हणून हुतात्मा सन्मान निधी अशा प्रकारची थैली देऊन त्यांचा सन्मान हा केंद्रीय मंत्री असतील अनेक मान्यवर असतील यांच्या हस्ते करण्याचा मनोदय हा आहे। तर खऱ्या अर्थाने या परिवारांना या समाजाच्या मार्फत मानसन्मान दिला असा त्याचा अर्थ होईल आणि मला विश्वास आहे की आगामी काळामध्ये अशा प्रकारचा उपक्रम निश्चितच झाला तर संपूर्ण हा या परिसरातील किंवा भिवंडीला हा मार्गदर्शक ठरेल। आज हुतात्मा शांताराम चौक झालं त्याच्याबद्दल बोलायचं असं आहे का हे 38 वर्ष झाली याला गुंतवणं भविष्य म्हणजे व्हायला पाहिजे होती वास्तू ती आज पूर्ण झाली, तिचं अनावरण झालं। मला खूप आनंद वाटतो सरपंचच्या नात्याने की ही वास्तू तयार होऊन लोकांनी त्यांच्या जे हुतात्म्याचं जे हे आहे ते गुणगान गायले ते कसे झाले हुतात्मे आणि कशा प्रकारे त्यांनी स्वतःचा प्राण दिला त्याच्यामध्ये आणि देर आहे मगर दुरुस्त आहे म्हणजे ते अनावरण झालं हे मला खूप आनंद वाटते या गोष्टीबद्दल आणि तेवढं बोलून मी